मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे विधानसभेमध्ये, त्यानंतर विधान परिषदेमध्ये आपली काय प्रतिक्रिया? एक मिनिट असून सेट होत एक त्यानंतर बोलू हा बोला आता। मराठा आरक्षण विधेयक विधानसभा त्यानंतर विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला, आपली काय प्रतिक्रिया? पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला हा विषय आमच्या समोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केलाय। तो 2018 साली पण होता आणि आज पण होता। 2018 साली काय झालं, त्याच्या आधी काय झालं, ह्या खोलात मला जायचं नाही। मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते, माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे। सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती, कारण सभागृहांनी दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे। सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही हा प्रयत्न केला प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आता तरी मी काही शंका घेत नाही, पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं। मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते या विषयाला आत्ताच्या सुरुवात होणार, आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच, जालनाला गेलो होतो आंतरवेली सराठीमध्ये, अंबरस तुम्ही पण होतात, अनिल तुम्ही होतात, अशोकराव होते, संजय राऊत होते, ज्या निर्घुणपणाने आणि निर्दयीपणाने त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता, डोकी फोडली होती, ती फोडण्याची काही गरज नव्हती। हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता। मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाहीये, पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो। आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे, शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच। तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल। आरक्षण टिकणार नाही, सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, महाविकास आघाडी मध्ये कुठेतरी दोन मतभेद आपल्याला नाही, दोन मतं असण्याचा संबंध नाहीये। दोन मतं असतील आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं। तुम्ही नीट समजून घ्या, मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता, पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली। त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे। निवडणूक तर याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही, पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे। कारण अरे एक मिनिट, आम्ही एकमताने जर का मंजूर केले तर तुम्ही एकाने कोणीतरी विचारा ना। आता हे दोन सध्या जरा वेगळे विषय आहेत, त्याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही, कारण मला कुठेही माझ्याकडनं कोणाचे मनामध्ये काही शंकेचे हे सोडायचे नाही आहेत। मुख्यमंत्री आरक्षण का आरक्षण महिने मी अपना वादा पूरा किया, इस क्या मुख्यमंत्री क्या है, कैसे है, उनका इतिहास कैसे है सारे लोग जानते हैं, और इसलिए जब तक ये जो बात आज जो उन्होंने कही है वो सामने नहीं आती, और जैसे मैंने कहा कि आज तो उन्होंने
डिक्लेअर किया है, हम सारे लोगों ने उनका समर्थन किया है, लेकिन जल्द से जल्द कितने लोगों को कहां नौकरियां मिलेगी वो भी अगर जाहिर करें तो अच्छा रहेगा। अरे एक मिनट, इसका मतलब ये है कि जनता का विश्वास भरोसा इस मुख्यमंत्री जी के ऊपर नहीं है, और जो वो कह रहे हैं कि जो वादा मैंने किया था मतलब उन्होंने वो निभाया वो उनके लिए ठीक है, लेकिन जनता मानने के लिए तैयार नहीं, तो फिर मैं क्या कह सकता हूँ। सर फुल प्रूफ है आरक्षण, आपको लगता है जिन जिन मुद्दों को रखा है आयोग ने, खासकर 10% की बात करते हैं, वो कह रहे हैं कि सामाजिक रूप से पिछड़ा है मराठा समाज, फुल प्रूफ होना चाहिए, यही मेरी कामना है, मेरी इच्छा है, और इसलिए कुछ दिन रुकने के लिए इंतजार करना पड़ेगा, कुछ दिन इंतजार करना पड़ेगा। और जैसे मैंने कहा, दोहराता हूं मैं बात, कितनी जल्दी कितने लोगों को वो नौकरियां कहां देंगे वो भी अगर डिक्लेयर करेंगे तो अच्छा रहेगा। मनोज सरंगे पाटील जी आहेत, एक एक मिनिट थांबा। त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळाने एक मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला संमती दिली, मात्र त्यांना पुढे बोलायचं होतं, त्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांच्या जीवाला धोका असं ते म्हणत होते, सगळे तुडून निघून गेले, कुठेतरी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये ही नाराजी त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। नाही आता त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये मी काय जाऊ इच्छित नाही, मात्र परत एकदा सांगतो की छगन भुजबळ असो आणि आम्ही सुद्धा सगळेजण, इतर सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की दुसऱ्याच्या कोणाच्याही न्यायहक्काला धक्का न लावता मराठा समाजाला न्यायहक्क मिळून दिला पाहिजे, आणि तसा तो त्यांनी आज द्यायचा एक प्रयत्न केलाय आणि त्याची खात्री घेतली। जो विषय तुम्ही आता म्हणालात की न्यायालय ते टिकेल का, तर ती टिकणार ह्याची खात्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली होती। आता एक मुद्दा तुम्हाला खास करून सांगायला पाहिजे की तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याही वेळेला शिवसेनेने आणि संपूर्ण सभागृहाने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत नव्हते, पण एकमताने ठराव मंजूर केला होता, हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं, तीच टीम, तेच वकील, जे तज्ञ आज सुद्धा आहेत, ज्या तज्ञांचा उल्लेख त्यांनी आज केला, हेच तज्ञ त्याही वेळेला त्या टीममध्ये होते, आणि हायकोर्टामध्ये जी भूमिका मांडली गेली तेच मुद्दे सुप्रीम कोर्टात सुद्धा मांडले, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले होते। आता त्याच्यानंतर माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या सरकारने एक समिती नेमली होती, त्यांनी माझ्या हातामध्ये तो अहवाल दिला, पण यांनी आता गद्दारी करून तेव्हा ते सरकार आमचं पाडलं। आता त्यांचं म्हणणं असं की त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार आम्ही हे केलेलं आहे, आता त्या शिफारशीनुसार केलेलं असेल, करेक्शन त्याच्यात केलेलं असेल, तर हे आरक्षण टिकेल म्हणण्याचं टिकावं हीच माझी प्रार्थना आहे। टायमिंग नाही नाही ऐका, ऐका, टायमिंगच्या बरोबरीने प्रवृत्ती सुद्धा महत्वाची असते, वृत्ती सुद्धा महत्वाची असते, आणि दिलेला शब्द पाळणं हे जर का त्यांची ओळख असती तर मला जो शब्द दिला होता भाजपने तो पाळला असता तर आज भाजपवरती अशी सगळी फोडाफोड करण्याची वेळ आली नसती। लोकसभा निवडणुकीत या आरक्षणाचा काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का की लोकसभा? नाही आता याच्याबद्दल आता तुम्हीच सांगितलं, जरांगे पाटलांना पण हाच एक संशय आहे की हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे का, आता तो समाज आणि नाही मी याच्याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही। छोडू चलो ठीक आहे, चलो जय महाराज। मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।